हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला खूप मस्त अशा साड्या दाखवणार आहे, कारण की आता भरपूर सारे सण येत आहे, दिवाळी, रक्षाबंधन आणि आता आहे अजून बरेच सारे. तर साड्या म्हणजे खरेदी करतो आपण सणावारांसाठी, तर त्यासाठीच मी तुम्हाला मस्त अशा साड्या दाखवणार आहे. जर तुम्हाला ते घ्यायच्या असतील, आवडल्या, तर तुम्ही अमेझॉनवरून घ्या, नक्कीच घ्या. खूप मस्त आलेली आहे. पहिली तर ही साडी ग्रीन कलरची तुम्ही बघू शकता. तिचं मस्त असं कॉटन टाईप थोडंसं कापड आहे, म्हणजे कॉटन पण नाही, सिल्क पण नाही, मस्त असं कापड आहे त्याचं. चोपून चापून बसती आणि तिच्या मिऱ्या पण भरपूर पडतात. आणि त्याला रेड कलरचं काटे पीस पण त्याचं ग्रीनच आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे हा मी दुसरा घातलाय ब्लाऊज पीस, पण ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस येतो यावरती. आणि मस्त वाटते ही साडी. तुम्हाला जर घ्यायची असेल ना, तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि आता अजून दुसरी साडी दाखवते मी तुम्हाला. तर त्याच्यानंतर ही साडी तुम्ही बघू शकता, मस्त आहे. ग्रीन कलरचीच आहे ही सुद्धा, पण ही पोपटी कलरची आहे आणि ही हिरव्या कलरची, म्हणजे असा मोरपंखी हिरवा कलर आहे आणि हा थोडासा पोपटी कलर आहे. पदर लाल आहे हिचा. आणि ही मस्त काठपदर साडी आहे, खूप मस्त आहे. आणि हे बघा, तुम्हाला जर घ्यायची असेल ना, तर नक्की घ्या. मस्त आलेली आहे, म्हणजे तिचं कापड, सूत आणि चमक वगैरे पण मस्त देते. प्राईसच्या मानाने मस्त आलेल्या आहे ह्या साड्या. अशा आपल्याला दुकानात भरपूर महाग मिळतात, तर अमेझॉनवरती खरंच ह्या प्राईसच्या मानाने आवडली मला. क्वालिटी आवडली आणि कपडा पण आवडला. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती रेड कलरचा, आणि ही साडी आहे. पदर पण रेड कलरचा आहे. तर हिची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कारण की सणावारांसाठी अशा साड्याच भारी वाटतात. काठापदराच्या सिंपल साड्या सणावारांसाठी एवढ्या भारी नाही वाटत. तर दिवाळी किंवा रक्षाबंधन अशा सणांसाठी जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना, आता खरेदी करायच्या असतील, किंवा आता भरपूर सारे गिफ्ट पण द्यावं लागतात आपल्याला, पाहुणे वगैरे येतात रक्षाबंधनच्या वेळेस, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ह्या घेऊन ठेवू शकता. छान आलेली आहे साडी. तर अजून पण तुम्हाला मी दोन साड्या दाखवते, त्या पण प्राईसच्या मानाने छान आहे. आणि ही मस्त हेवी आहे, म्हणजे अशी थोडीशी त्याच्यावरती वर्क केल्यामुळे भारी वाटते ही साडी. पोपटी कलर आणि सध्या आता पोपटी कलर हिरवा कलर जास्त चालतो साड्यांमध्ये, तर नक्की घ्यायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर चला आता अजून एक साडी दाखवते. हे बघा, ही साडी तर खूपच छान दिसते प्राईसच्या मानाने. तिच्यावरती काट पण आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त वर्क, अशी एकदम ब्रायडल साडी सारखी वाटते ती. पण एकदम कमी किमतीची आहे, मस्त आहे आणि घातल्याच्यानंतर छान बसेल ती, चोपून चापून. आणि दिसायला एकदम रिच लुक वाटतो. आणि आतल्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता, असे एकदम धागे वगैरे काहीच नाही. काही काही साड्यांचं कसं पूर्ण असे गुंतलेले धागे असतात, तसं हिचं इतकं नाही आहे. अशी डिझाईन मोकळी मोकळी आहे आणि जास्त गुंतण्याचे चान्सेस नाही. साडी खूप मस्त आहे ही, दिसायला ती खूप आकर्षक दिसती आणि असं वाटतं एकदम महागाची साडी असेल. घातल्याच्या नंतर पण एकदम भारी लुक येणार आहे तिचा. हे बघा, कलर पण तिचा खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्कीच घ्या या साड्या तुम्ही घ्या, कारण की भारी आलेली आहे प्राईसच्या मानाने, पण दिसायला पण छान दिसती. हे बघा, इकडून ब्लाऊज पीस आहे रक्षाबंधनसाठी, जर तुम्हाला घ्यायच्या असतील ना, तर नक्की घ्या. मस्त आहे ही साडी. आणि अजून पण एक रेड कलरची साडी मी तुम्हाला दाखवते. तशी ह्या साड्या मी आता घालणार आहे, तर ज्या एखाद्या व्हिडिओत घातली ना, तर तुम्हाला दिसेलच. मग मी जेव्हा घातली ना, तेव्हा भरपूर जण लिंक मागतात, तर मग त्यावेळेससाठी मी हा व्हिडिओ शूट करून घेतला आत्ताच. तर मग आधीच जर मी तुम्हाला दाखवले असेल, तर मला लवकर लिंक पण देता येते तुम्हाला. आणि पदर सुद्धा तिचा खूप भारी आहे या साडीचा. आहे बघा, मस्त आहे पदर प्राईसच्या मानाने आणि दिसायला खूप छान आहे, अट्रॅक्टिव्ह आहे ही साडी एकदम. तर नक्की घ्या ही सुद्धा. अजून एक दाखवते. हे बघा, ही सुद्धा किमतीच्या मानाने छान साडी आलेली आहे आणि काठापदराची एकदम रिच लुक वाटते या साडीने सुद्धा. रेड कलर हलकीच्या हलकी आपल्याला घालायला, वेअर करायला, सिंपल नेसायला साडी. आणि तिचा कलर पण खूप छान वाटतो. याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळा कलर घ्यायचा असेल ना, तर वेगळं पण आहे, तर तुम्हाला मी लिंक दिली याची. हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरचा. आणि सगळ्या साड्या चुपून चापून बसणार आहे, याच्यातली एकही अशी फुगणारी साडी नाही आहे. आणि तर मस्त साड्या आलेल्या आहे ह्या चार. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील, नक्की जाऊन तुम्ही खरेदी करा.
तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि तसे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत तर दाखवेलच घालून या सगळ्या साड्या. आता जेव्हा मी तिचा ब्लाऊज शिवेल ना तिन्ही साड्यांचे, तेव्हा मी घालेल. शक्यतो माझे ब्लाऊज शिवून नेत मी कोणत्या पण साडीवर. आता हा ब्लाऊज खूप साड्यांवर घातला आहे मी, तो निळ्या साडीवरचा एकदा शिवला होता तो, तर रेड कलर सगळ्याच्यावर मॅच होतो, तर मग मी भरपूर साड्यांवर तोच ब्लाऊज वेअर करते भरपूर वेळेस. आता यांचे कधी शिवून होतील माहीत नाही, पण दुसरा ब्लाऊज असेल तर मी घालेल. तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.